फाइनली हमारा अलीबाग वाला प्लान सक्सेसफुल हो गया और अभी सुबह के 5 बज रहे हैं और हम लोग अलीबाग के लिए निकल रहे हैं और यम है साथ में यम। फाइनली प्लान सक्सेसफुल, चले अलीबाग इज ऑन ये। यस दादा, यस दादा निकाल दे बॉबी। फाइनली आमची ट्रिप सुरू झाली आणि आम्ही निघालो। यश दादा ड्राईव्ह करतोय आणि अजून शशांक आणि ओमकार दादा आमचा वेट करतोय, अनवे आहेत ते आणि आम्ही आता निघालो। थोडस लेट झालं, सो आता खूप एन्जॉय करणार आहे आम्ही मस्तपैकी अलीबागला जाऊन ब्लॉग जजिरा साईड। येस, आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्ही बघत राहा, आम्ही पूर्ण एन्जॉय तुम्हाला बघायला भेटेल। ओ माय गॉड, लाईक चलो गाईज, मिळते जल्दी, बाय बाय। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हाय। नाही नाही, दादालाच नव्हतं माहिती, तुम्ही लोक खोटं बोलले। अरे खोटरड्या, गुड मॉर्निंग बारीक, हात दे, गुड मॉर्निंग बदला। ओ सरप्राईज दिलं, हॅलो, झोपलो तो उठ, हम भी आए। हां हां, आपको मिले हम। म्हणजे किरणने आम्हाला सरप्राईज दिलं, नाही 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 बोलला, म्हणला माकड तोंडाचा एवढा आणि फायनली आला। आता मम्मी चिडली, देखो मम्मीला कसं मनवतंय, खोटं बोलला खोटं बोलला। बघा यांच्या आईचं आणि पोराचं प्रेम। दादा कुठे चालला? ऑन द वे। कुठे? भूर भूर अजून उठून आणला, हाय असा हाय असा। यस दादा, तू कुठे चालला? चाललो घरी। घरी जाईन मी। अरे भाई, अरे भाई जाईन। चला टेबल, चला टेबल राहू दे। अरे भाई, आम्हाला किती वेळचा पेट्रोल पंपच भेटत नव्हता आणि फायनली भेटला। चाललंय भेटी करायची। कुठे चाललो होता आपण? तुम्ही आम्हाला सोडून चालले। हो माय गॉड, आमच्या दुसऱ्या डिक्कीत पण एवढं एवढं खायला भेटलंय, त्या डिक्कीमध्ये पण। आणि हा बघा खोट बोलून आलाच, हट्टे सावधान, विश्राम। तुमच्या मातोश्रीला, मातोश्रींना विचार, हे बघा चोर, बिस्किट चोर। लेट्स गो, गाडी भेटो, चलो बाय बाय। तू काय चोरलं? बिस्किट तुम्ही यो बाटला चोरतोय, बाटला चोर। ये शशांक है, ये ओमकार है।
ओमकार और यहाँ पर गलत गलत ये ओमकार है ये यश है और यहाँ पर और हम आपको घुमाने जा रहे हैं। ओह माय गॉड मुझे घुमाने ले जा रहे हैं या हम घूमने जा रहे हैं हम घूमने जा रहे हैं फायनली आज आम्ही अलिबागला चाललोय आणि आणि ही आमच्या तिघांची फर्स्ट ट्रिप आहे। काय म्हणतो लाईक करा लाईक करा काही पण हे तर दोघं पण येडेच आहेत। ही आमची फर्स्ट ट्रिप आहे आम्ही सोबत चाललोय मस्त पैकी अलिबागला एन्जॉय करून येणार आहे आणि माझे दोन भाऊ पण माझ्यासोबत आहे आणि आमची फॅमिली पण माझ्यासोबत आहे। दोन माकडं पण आहेत दोन माकडं म्हणजे तुम्हाला समजलेच असेल हे आणि हे बारक माकड ब्रँडेड माकड येस। सो आता आम्ही खूप मस्त एन्जॉय करणार आहे आणि आम्ही एन्जॉय केलेला तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे। सो असंच आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बघत राहा बघत राहा बघत राहा। फायनली आम्ही इकडे अलिबागमध्ये जंजिराला पोहोचलो आहे आणि आम्ही आता किल्ल्यामध्ये चाललो आहे मस्तपैकी किल्ला बघायला सगळे। आणि दादा ओमकार दादा इकडे नाही बाबा हे बघ हे दोन भूत हे इकडे यम या मम्मी बदलली 5 सेकंदात मम्मी बदलली हॅलो तिकीट काउंटर आहे आता आम्ही तिकीट काढतोय बोटीसाठी आणि ह्या बोटीत बसणार आहे। साडेचार वाजता तिकीट काउंटर बंद होते मेट्रो डायर कसं परत आहे
जंजिरा हा किनारपट्टीचा भाग असल्यामुळे तेथून जाण्याचा उत्तम आणि एकमेव मार्ग म्हणजे नाव. आपल्याला नावेत बसूनच प्रवास करावा लागतो. किरण एक्सायटेड नको 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 तू सोडून गेला असता कसं होईन एस किरण माझ आजच्या दिवस तुम्हीच लाल्या. दादा कसं लाल पडले बघ. लाईफ जॅकेट नाही दे रहा. आर यू एक्साइटेड? हाँ एक्साइटेड बट थोड़ा सा स्कैरी क्योंकि लाइफ जैकेट नहीं दे रहा है ना. नहीं ये जैकेट नहीं देगा. हाँ वही ना इसीलिए थोड़ा सा स्कैरी है. यस होपफुली कुछ नहीं होने वाला है. यस कुछ नहीं होने वाला है बट थोड़ा डेयरिंग करते हैं इस टाइम. हाँ फाइनली बहुत ठंडी गाड़ी आने आने चल गए. अरे महाराज महादेव धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. फायनली बोटने आम्ही जंजिराला चाललोय आणि पप्पा परत बोटमध्ये धाडस करून बसलोय. पहिल्या नाही बसलो. खूप छान वाटलं. खडा तू खडा तो मैं मालूमात बता रहा हूँ. दो किले यहाँ पे जंजीरा देखने के लिए जा रहे. हर कोई जानता है जंजीरे को. बाहर साइड में किला है देखो. संभाजी राजा का किला है पद्मदुर्ग. संभाजी राजा ने जंजीरा जीतने के लिए बनाया था. और जंजीरा जो है ना ये 1000 साल पुराना है. ये ध्यान में रखना है. महाराज का जो जन्म है ना ये 1627 का है. और किला शिवाजी महाराज से 600 साल पहले बनाया हुआ है. कितने 600 साल. 1118 का किला है ये. लेकिन जंजीरा जिसने भी बनाया ना उसमें भी तीन खासियत रखा है. जंजीरे का पहला खासियत अपने बोट से ही शुरू होता है. अपने नाव से ही शुरू होता है. अपना नाव इसके एंट्री गेट में जाके खड़ा नहीं होता है ना. इसका एंट्री गेट देख लो पता नहीं चलता है. एंट्री गेट कितना बड़ा है मालूम है? 100-125 आदमी गेट के अंदर खड़ा रहता है. 70 फुट गेट की हाइट है. लेकिन दुश्मन अटैक करने के लिए आ जाए गोट पास में लग नहीं जाता है. जंजीरे का डोर कहीं से भी पता नहीं चलता है. जंजीरे का दूसरा खासियत ये है. अभी जो समंदर देख रहे हैं ना ये लिमिटेड है. यही समंदर को जून और जुलाई में आके देखेंगे तो गांव से रिटर्न चले जाएंगे. क्योंकि जून और जुलाई में समंदर की लाटे 90 फीट हाइट के ऊपर जम लेती है. तो कहने का मतलब ये है कि समंदर के लाटे ने पत्थर को बॉक्स बना दिया है. जॉइंट आगे खड़ा है. और जंजीरे का तीसरा खासियत ये है चारों तरफ खारा पानी बीच में मीठा पानी. यानी इतने बड़े तालाब है. जिस नाव में बैठ के जा रहे हैं ना ऐसे 2-3 नाव उठा के अंदर डाल दो तो राउंड लगा सकते हैं. इतने बड़े बड़े मीठे पानी के तालाब अंदर साइड है. और जंजीरा एक समाधि के लिए बांधा हुआ है. आप लोग एंट्री करेंगे तो एक दरगाह है अंदर साइड. जैसे साधु संत होते हैं ना पीर बाबा का मजार है उनके लिए किला बांधा हुआ है. तो जंजीरा 1118 का किला है. 1118 के अंदर एक किले का काम स्टार्ट किया. 1140 में जंजीरा बन के तैयार हो गया. किला बनाने के लिए पूरा 22 साल लग गया. तो 22 साल के अंदर 22 बुरुज बांधा. 22 एकड़ का एरिया बनाया जंजीरे का. 122 तोप रखा जो सिरे से एंट्री करते हैं. भी 22 है किले में. सारे 500 घर की बस्ती में 2500 का आबादी था. 4 मस्जिद 1 मंदिर था गणपति का मंदिर. 72 में कोली लोग गांव के लिए निकल आए तो मूर्ति लेके गांव आ गए. यहां पे बसने लग गए. दरगाह से पहला राइट ले गया ऊपर जाएंगे जो हिंदुस्तान के अंदर 3 नंबर की तोप देखने मिलेगी. जिस तोप का नाम है कलाल डूंगी. 1 नंबर का राजस्थान में जयपुर में जयवान. 2 नंबर का बीजापुर का मुलुक मैदान. और 3 नंबर का जंजीरे का कलाल डूंगी. वेट है 22 टन. मारा करती थी 12 किलोमीटर. तो सामने वाला किला 3 हिस्से में जो दिखाई देता है ना वो तोप से हुआ है भाई. कलाल बंगड़ी जो तोप है ना वो चला के हो गया है. तो कलाल बंगड़ी तोप का रेंज मैंने बताया 12 किलोमीटर है. पद्मदुर्ग डिस्टेंस 8 किलोमीटर है. अटैक करने के बाद उसका नाम चेंज हो गया. उसका नाम रखा गया कासा किला. कासा फोर्ट बोला जाता है. आप लोग जब तीसरे बुरुज से जब नीचे उतरेंगे ना तो आएंगे टहलनी बुरुज में. मैं बताऊंगा आपको कैसे जाना कहां से उतरना है. टहलनी बुरुज में आएंगे जिसको वॉचिंग टावर बोला गया. जहां से निगाह रखी जाती थी देखभाल किया जाता था. जब आप लोग अंदर जाएंगे ना तो अंदर से बाहर का देख सकते लेकिन बाहर से सैनिक अंदर का बैठा हुआ नजर नहीं आएगा. नहीं बनाने वाले ने उसको ऐसा बनाया हुआ है. आज का जो स्लैब होता है ना वो RCC होता है. 6 इंच के अंदर बनाया जाता है. लेकिन जंजीरे के जो स्लैब बनाए हुए ना ये 72 इंच के 6 फुट.
तो बांधकाम के अंदर जो मटेरियल यूज किया, चूना, सीसा, गुड़, नमक और उड़ी की डाला ने पांच धातु से जंजीरा किला हजार साल से समंदर में खड़ा है। अब वॉश टावर देखने के बाद जाओगे अंडरग्राउंड टनल के अंदर, जो हर किले के अंदर इमरजेंसी बनाए जाते हैं, और इमरजेंसी इसलिए बनाए जाते हैं अगर कोई दुश्मन अगर गेट को अटैक करता है तो राजा फैमिली का सोचता था कि मैं मेरे फैमिली को कैसे बचाऊं, तो जंजीरा छोड़ दो, हर किले के अंदर इमरजेंसी बनाए जाते हैं। अब सिद्धि जोर ने एक इमरजेंसी ऐसा बनाया हुआ है जो समंदर के 60 फुट नीचे एक अंडरग्राउंड टनल गांव में निकाला हुआ है, जिसको मराठी में भुयारी रास्ता बोला गया। एक सुरंग है समंदर के 60 फुट नीचे, 15x15 की सुरंग गाँव के अंदर निकलती है। और वही वॉश अंडरग्राउंड टनल देखने के बाद जाओगे मीठे पानी के तालाब की तरफ, जिसकी गहराई 60 फुट की है। तालाब की खासियत क्या थी, आप लोग को अभी भी वो तालाब के ऊपर दीवारें मिलेगी, उसके ऊपर उसने अपने रानी के लिए कांच का महल बनाया हुआ था, शीश महल, और ऐसा ग्लास लगाया हुआ था जैसा सन का लाइट ग्लास के ऊपर होने का, ग्लास का रिफ्लेक्शन पानी पे होने का, और पानी रेम्बो कलर 7 कलर में चेंज हो जाने का। रानी का नाम था सिद्धि जुबैदा खान, उसका 3 मंजिल शीश महल था। 60 फुट तालाब देखने के बाद पहला राइड मिलेगा, ऊपर जाएगी जहाँ से काठी ऐसा पॉइंट जो खड़ा दिखाई देता है आपको, 26 जनवरी, 15 अगस्त को वहाँ पे अपना तिरंगा लगाया जाता है, उसका नाम है बाले किला। पौने घंटे के अंदर इतना बड़ा एरिया तो नहीं घूम सकते हैं, लेकिन ऊपर जाने के बाद पूरा व्यू नजर आएगा। ऊपर से 10 मिनट में नीचे आएंगे तो राइट साइड में एक दरबार नजर आएगा, सिद्धि दरबार उसका नाम था। 7 फ्लोर था वो, 7 मंजिली था, लेकिन अब गिरते गिरते 3.5 पे आ गया, 3.5 मंजिली उसके ऊपर का गिर गया। जब मीटिंग नाच गाना वगैरह होने का, सिद्धि दरबार के अंदर होने का, आर्कियोलॉजी डिपार्टमेंट अगर अभी भी उसका देखभाल मेंटेनेंस नहीं करेगा तो मेरे ख्याल से 2 साल के बाद 2 मंजिली पे भी आ सकता है, क्योंकि अभी पूरा लूज हो गया, और लूज होने की वजह पीपल और बर्फ। दरबार देखने के बाद दूसरे तालाब की तरफ आओगे जहाँ पे जामे मस्जिद मिलेगी, सबसे बड़ी मस्जिद किले की गेट के अंदर मिलेगी, और वो तालाब का नाम है चिरेखानी तालाब, जैसा मंदिरों में जाते ना स्नान करके, सामने मस्जिद है, लोग हाथ पैर धो के वजू करके मस्जिद में जाने के इसलिए वो तालाब रखा था, लेकिन दोनों तालाब का पानी खराब हो चुका है। जब गेट से तालाब देख के गेट से बाहर निकलेंगे तो एक चित्र नजर आएगा गेट के अंदर ही, जैसा भी अपना पैसा चलता है अपने पैसे के ऊपर मोहर है, त्रिमूर्ति, पार्लियामेंट, गांधी जी होते हैं ना, 47 के पहले सिद्धि जोर का यहाँ पे तांबे और पीतल का कॉइन चला करता था, उनके पैसे का मोहर आपको गेट के अंदर देखने मिलेगा, जिसमें 6 एलिफेंट है और 6 एलिफेंट के बीच में एक अफ्रीकन प्राणी बनाया हुआ है। फाइनली आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये पोहोचलोय आणि तुम्हाला आता किल्ला मी दाखवणार आहे, किती सुंदर आणि किती छान आहे पूर्ण ऐतिहासिक। महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले 500 वर्षापासून अरबी समुद्रांच्या लाटा झेलत असलेला एक आकर्षक आणि अजय असा किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला। कलाल बांगडी तोफ म्हणजे आगीचा कल्लोळ आणि धातूच्या बांगड्यांनी ही तोफ बनवली असून या तोफेची विशेषता म्हणजे ही तोफ उन्हामध्ये देखील गरम होत नाही। या तोफांचे वजन साधारण 21-22 टनाची आहे। आणि ही आहे गायमुख तोफ। या तोफेला लांडा कासम या नावाने देखील ओळखले जाते। किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानचा हा वाडा आहे, आता तो आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो। याला 7 माजिल महाल म्हणून ओळखले जायचे। जंजिरा हा किल्ला भारतातील सर्वात नामांकित किल्ल्यांपैकी एक आहे।
गोड्या पाण्याचा तलाव हा 60 फूट खोल असून या तलावाला शाही तलाव म्हणून देखील ओळखले जाते. हा किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे किल्ल्याच्या सर्व बाजूला खारे पाणी आहे, परंतु या तलावामध्ये गोडे पाणी आहे. तलावाच्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून वरती गेल्यानंतर बाले किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्यावर 8 वेळा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे स्वामित्व मिळवण्यासाठी 1657 रघुनाथ बल्लाळ, सबनीस आणि काळोख पंत यांच्यावर जंजिरा किल्ल्याची मोहिमेची कामगिरी सोपवली आणि त्यावेळी त्यांनी दंडा राजपुरीपर्यंतचा मुलुक आपल्या ताब्यात घेतला. आपल्या महाराष्ट्रातले गड किल्ले बघून तुम्हाला काय वाटतं? अभिमान याच्या व्यतिरिक्त अजून काय वाटतं की आपल्या गड किल्ल्याला म्हणजे आपल्या आपल्यासारख्या पिढीपर्यंत आपले गड किल्ले पोहोचले पाहिजे यासाठी मुलांनी इथपर्यंत यावं की नाही यावं? हो. आणि गड किल्ल्यावर तुम्ही जर येत आहे तर आम्ही बघितलं खूप सारे लोक येतात पण इकडे घाण करून जातात. तर गड किल्ले तुम्हाला घाण करायला तुमचं गार्डन नाहीये, घरचं नाहीये, त्याच्यामुळे गड किल्ल्यांवर येत असाल तर थोडीशी स्वच्छता बाळगा. स्वच्छ भारत अभियान जर एवढंच बाहेर लोकांना सांगताय ना तर गड किल्ल्यांवरती या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन करा, आम्हाला एवढंच सांगायचं. काय म्हणायचं तुम्हाला? गड किल्ल्यांवर तुम्ही खायला वगैरे आणता तर मग तुम्ही आणलेलं खाणं सगळं घेऊन जात जा बाहेर. हे असं गड किल्ल्यांवरती बाटल्या वगैरे टाकणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही नका करत जाऊ, घाणकाम करू नका. आपल्या महाराष्ट्रात आपण राहतो आणि आपल्यासाठी महाराजांनी एवढं काय बनवून ठेवलं ते घाण करण्यासाठी नाही बनवलेलं, ते आपल्याला एक एक इतिहास समजावा की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलंय. त्यासाठी तुम्ही हे असं कचरा वगैरे कुठे हे करू नका, असं काहीतरी मदतीचा हातभार लावा आणि ते कचरा करू नका. आणि जसं येताल तर दुसऱ्यांनी केलेला कचरा तुम्ही स्वतः उचला, काही फरक पडत नाही, गडकिल्ले आपलेच आहेत, तेवढी स्वच्छता. हे बघा इथे पण बॉटल पडली. बाटल्याच बाटल्या. तर किल्ल्यामध्ये आपल्याला एक मस्जिद सुद्धा पाहायला मिळते. तर या किल्ल्यामध्ये 2 मोहल्ले मुस्लिमांचे होते आणि 1 मोहल्ला इतरांचा. तर आम्ही मस्त पूर्ण गड फिरून आलेलो आहे आणि आता रिटर्न चाललोय. मस्त आमची बोट आम्हाला घ्यायला आली. हा दिलबरी नावाची बोट आहे आमची. तर आम्ही त्या बोट मध्ये जाणार आहे आता परत रिटर्न तिकडे बाहेर. सो भेटूया पुढच्या जागेवर. एक तास यायचं म्हणून मम्मी वाट बघत बसते. आता बघू बाहेर झालंय मम्मी रिएक्शन काय. पूर्ण किल्ला फिरताना आम्हाला यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि जाताना सांगितलेलं की किल्ल्यामध्ये नक्की काय आहे, तुम्हाला काय बघण्यासारखं आहे. आणि आपण तुझे 5 बजे गेट बंद होने की वजह क्या है? पूछो. 18 महीने से हम लोग भूखे है. कोई पूछा हमको कि क्या कर रहे है भाई, बोट बंद है तो क्या कर रहे है तुम लोग? कोई नहीं आया इधर. नारळ पाणी माझ्या सगळ्यात फेवरेट. दादा यू वॉन्ट? येस. चल इधर फिर. जमाना है भाई जिसके पास पैसा है वो आजकल शेर है और जो रोज कमाने वाला है वो चूहा है, समझे? अबे 5,000, 10,000, 20,000 में घर अभी नहीं चलता है मेरे भाई. नहीं चलता. अपना अगर आप कभी 20,000 कमाते ना माने को ऐसा 10,000 रुपया ऐसा उड़ाएंगे. ये कपड़ा ले वो ले खाओ पियो मजा करो. 10,000 बचेंगे, 5,000 घर में देंगे और बोलेंगे कि मेरे को खाना दो तो लाख मार के निकालेंगे. 5,000 में आता है क्या घर में? 2 ठेली आएगा प्लास्टिक का भर के बाद
पहले गुनी भर के आता था 1000 रुपए के अंदर, वहाँ भी उतना भी नहीं आता था। इतल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यात की त्यांना काय वाटतं महाराष्ट्र शासनाने गड किल्ले चालू करावेत, आणि त्यांचा टायमिंगचा थोडा प्रॉब्लेम होतो की प्रत्येक लोकांना इथे काही कंपनी आणि ऑल असं नाही की लोक ते काम करून कमवू शकतात, त्यांच्या हातावरचे पोट आहेत की ते जेव्हा असे छोटे छोटे नारळाचा धंदा म्हणा किंवा आपल्या हे टोप्या वगैरे विकतात किंवा आईस्क्रीम आणि ऑल असं सगळं ह्याच्यावरतीच चालू आहे टुरिस्ट प्लेसवरती। आणि अजून काय सांगितलं रे दादा ते माणूस काय बोलला आतमध्ये, वो जो देते ना इन्फॉर्मेशन सगळं सगळी जी गाईड असतात ते लोक आपल्याला माहिती देतात ह्या सगळ्या गोष्टींची, तर त्या लोकांना ह्या गोष्टीची खूप गरज आहे की लवकरात लवकर सगळं टाईमनुसार सगळ्या गोष्टी चालू व्हाव्यात आणि ह्या झाल्या पाहिजेत असं आम्हालाही वाटतं की कारण आम्ही बघितलं आज इकडे 2 वर्षानंतर लोक बोलतात की हे सगळं चालू झालं, इथले लोक बोलतात मार्केट बंदच होतं। खूप काही बघितलं आता या ब्लॉग मध्ये, हा वाला ब्लॉग मी इथेच एंड करते, सो आता नेक्स्ट सेकंड पार्ट असेल तो मस्त बीच वरती जाऊन असणार आहे, सो तुम्ही कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा।